मुळात अभ्यास कसा करावा हेही सावरकरांकडून शिकावं. जसं स्वामी विवेकानंदांना आपल्या लोकांनी विचारलं होतं की मुसलमानांच्या धर्मांतराचं प्रचंड मोठं भूत भारताच्या मानगुटीवर बसत आहे, ख्रिश्चनांच्या धर्मांतरांचं प्रचंड भूत भारताला त्रास देत आहे, अशा वेळेला हिंदूंनी काय करावं? तेव्हा विवेकानंद पण म्हटले, याला उत्तर द्यायचं असेल तर आपल्या धर्माबद्दल मुसलमान आणि ख्रिश्चन जसे सद्गुणी असतात तेवढे तुम्ही सद्गुणी व्हा, तुमच्या सगळ्या समस्या मिटणार आहेत. पण दुर्दैवाने त्यांना त्यांच्या धर्माबद्दल जी निष्ठा आहे त्या प्रमाणात निष्ठा आज हिंदू दाखवत नाहीत, हेच त्यांच्या समस्यांचं मूळ आहे. शुक्रवारी संध्याकाळी 7 नमाज असताना सगळे 7:45 तिथे हजर असतात, सगळ्यांची दुकानं बंद असतात. आज माझे काका आले होते म्हणून मी येणार नाही असं एकही कारण कधी ते सांगत नाहीत. टीव्हीवरची मालिका आज खूपच छान आहे म्हणून त्यांची धार्मिक प्रार्थना कधीही थांबत नाही. त्यांचा इमाम किंवा मुल्ला मौलवी आल्यानंतर सगळ्या तऱ्हेचे मोह बाजूला करून वाटेल त्या गर्दीच्या त्रासाची सुद्धा सुखाची वाट करून ते तिथे जाऊन बसतात, आपलं संख्याबळ दाखवतात. यातलं काय हिंदू करतात? रामनवमीच्या दुपारच्या राम जन्माच्या कीर्तनाच्या वेळेला मालिका लागली की देवळात कोणी नाही, सगळे त्र्यंबक विठ्ठलासमोर बसलेले टीव्ही. आणि हे एकदा हिंदू करतात कळल्यानंतर सरकार कशाला गप्प बसायला बसलंय? मग गोकुळाष्टमीला इथे सिनेमे लावून ठेवतात, बसा घरीच गोपाळकृष्णाला न बघता. पण नाही बुवा, माझ्या एखाद्या आचार्याचं या ठिकाणी व्याख्याने म्हटल्यानंतर बाकी सगळे मोह बाजूला सारून मी एकत्र येत नाही. आणि याचं आणखीन एक मोठं कारण त्या काळामध्ये सावरकरांना सापडलं ज्याच्याबद्दल फारशी चर्चा नेहमी होत नाही, आणि ते एक मोठं कारण आहे. आपल्या धर्माचार्यांनी अखिल हिंदूंची जी एक प्रार्थना आहे ती सगळ्यांच्या मुखातून वदवायला हवी होती, त्या बाबतीत आळस झालेला आहे. जसं मुसलमानाच्या 2 पोराला सुद्धा त्याची जी धार्मिक प्रार्थना आहे ला इलाहे इल्लल्लाह, हा जो काही रसूल त्यांनी म्हणायचा आहे त्याला बोलायला यायला लागलं की पहिल्यांदा हे तुला बोलता आलंच पाहिजे, कारण ही सगळ्या जगातल्या आपल्या लोकांची प्रार्थना आहे. तू म्हणच, तू मेडिकलला असलास तर हे नाही म्हटलास तर चालेल असं कधीच मुसलमान नाही म्हणत. आयटीला मुलगा असल्यामुळे हे करायला त्याला वेळ नाही असं आयटीत बसून म्हणायचं. ख्रिश्चनांची बायबलची जी प्रार्थना आहे 3 पोराला बोलायला यायला लागलं उघड पुस्तक. मी प्रादेशिक प्रार्थना नाही म्हणत आहे, सगळ्या जगातल्या मुसलमानांची एक प्रार्थना आहे, सगळ्या जगातल्या ख्रिश्चनांना एक प्रार्थना आहे, तसं सगळ्या जगातल्या हिंदूंची पण एक प्रार्थना आहे. पण दुर्दैवाने ही आपली राष्ट्रीय प्रार्थना आहे आणि ही शुद्ध एकाच पद्धतीनं प्रत्येक हिंदू मात्राला म्हणता आलीच पाहिजे. यासाठी घराघरामध्ये जाऊन जे कॅम्पेनिंग करायला लागतं त्याच्यामध्ये कुठेतरी आमचे प्रचारक कमी पडले. जसं संतांच्या काळामध्ये त्यांनी ते एक ध्येय देऊन ठेवलं होतं, गोरा कुंभार तुम्ही कुठे राहता? मी 13 राहतो. हो, 13 लोकसंख्या किती? 8000. या 8000 घरामध्ये नित्य हरिपाठ चालतो का नाही ही जबाबदारी तुम्ही घ्यायची आहे. जाऊन बघायचं प्रत्येक घरात, म्हणतोस का रे बाळा हरिपाठ? तुलसीदास तुम्ही कुठे आहात? मी वाराणसी पाशी आहे. ठीक आहे, वाराणसीची लोकसंख्या काय? अमुक अमुक इतक्या इतक्या ठिकाणी. एवढ्या घरामध्ये किमान हनुमान चालीसा चालू आहे का नाही? कुणी बघायचं? घराघरामध्ये जाऊन मी बघीन, माणसा माणसाला भेटून विचारीन, म्हणतोस का रे? आणि नसशील म्हणत तर का नाही म्हणत? ही आपली सगळ्यांसाठी प्रार्थना आहे. म्हण,
त्याच्या पुढे तो नाही म्हटला तर दोष त्याचा, पण सांगेपर्यंत तरी काम माझं होतं. म्हणून आपल्याकडे प्रत्येक पूजेनंतर जी मंत्रपुष्पांजली म्हटली जाते ही हिंदूंची राष्ट्रीय प्रार्थना आहे. म्हणून वेद काळामध्ये किंवा उपनिषद काळामध्ये आरती हा प्रकार फारसा कुठेच नव्हता, कारण आरत्या आपण ज्या आता मराठी म्हणतो या समर्थांनी आणि इतर लोकांनी रचलेल्या आहेत. दास रामाचा वाटपा हे सदना हे रामायणात कसं म्हणणार? पण रामायणामधल्या अयोध्येमध्ये देवळं होती, पूजा होत्या, विष्णूला आरती ओवाळली जायची, म्हणजे धूप दीप या पद्धतीनं पूजाविधी महाभारतातही आहे, रामायणातही आहे, त्याच्याही आधीच्या काळात आहे. मग ते धूप दीप झाल्यानंतर सगळे काय म्हणत होते? यज्ञेन यज्ञमयजंत देवास्तानि धर्माणि प्रथमान्यासन्न. आणि त्याच्यामध्ये प्रत्येक हिंदू मात्र प्रतिज्ञा घेत होता.